जर आपण कन्सिडर केली 15 मीटर, तर अशी कुठलीही व्हॅल्यू की जी व्हॅल्यू आपण नंबर मध्ये कन्सिडर करतो अशा व्हॅल्यूंना किंवा अशा क्वांटिटीजला आपण फिजिकल क्वांटिटीज असे म्हणतो। तर या प्रकारे फिजिकल क्वांटिटीजचे काही प्रकार पडलेले आहेत, ते आपण वन बाय वन स्टडी करूया। तर त्यामध्ये मेन दोन प्रकार आहेत, नंबर वन स्केलर क्वांटिटी अँड सेकंड वेक्टर क्वांटिटी, म्हणजेच अदिश राशी आणि सदिश राशी। तर स्केलर क्वांटिटीज म्हणजे नेमकं काय? अशी राशी की ज्यामध्ये फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूडचा आपल्याला विचार करावा लागतो, म्हणजे फक्त परिमाण याचा विचार करावा लागतो, अशा राशीला आपण स्केलर क्वांटिटीज असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आपण एक मगाशी जसं आपण एक्झाम्पल घेतलं टेम्परेचरचं, टेम्परेचर जर आपण कन्सिडर केलं 25 डिग्री सेल्सिअस किंवा मग 212 केल्विन, या प्रकारे कुठलंही आपण जर एक्झाम्पल घेतलं ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त परिमाण कन्सिडर केला जातो त्याला आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो। आणि याच्या सोबत वेक्टर क्वांटिटीज म्हणजे अशी क्वांटिटी की ज्यामध्ये परिमाण अधिक त्याची दिशा, म्हणजेच मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन कन्सिडर केली जाते त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो। फॉर एक्झाम्पल जर एखादा व्यक्ती असेल की जो 25 किलोमीटर नॉर्थकडे गेला, म्हणजेच आपण काय केलं मॅग्नेट्यूड 25 किलोमीटर आणि कोणाकडे गेला तर नॉर्थ दिशेला गेला, म्हणजे आपण इथं काय कन्सिडर केलं सोबत सोबत मॅग्नेट्यूड सोबत सोबत दिशा कन्सिडर केलं। तर ज्या क्वांटिटीज मध्ये परिमाण म्हणजेच मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन कन्सिडर केले जाते त्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो। आणि अशी क्वांटिटीज की ज्याच्यामध्ये आणि फक्त मॅग्नेट्यूडचा विचार करावा लागतो अशा क्वांटिटीला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो। तर हे चांगल्या प्रकारे पुन्हा समजण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय, त्यामध्ये अंतर आणि विस्थापन यामधील फरक आपण कन्सिडर करू आधी। अंतर आणि विस्थापन, ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, फॉर एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल सोबत आपण समजून घेऊया की एखादा पर्सन असेल, एक पर्सन आहे त्याने ए पासून स्टार्ट केलं आणि तो 4 किलोमीटर साऊथकडे आला, म्हणजेच बी या पॉईंटकडे आला, त्यानंतर तो ईस्टकडे गेला 3 किलोमीटर आणि इथं मिळालं पॉइंट सी ला। तर यामध्ये काय झालं, याच्यामध्ये जर आपण अंतर कन्सिडर केलं, जर अंतर ही काय स्केलर क्वांटिटी, म्हणजेच यामध्ये फक्त आणि फक्त आपण मॅग्नेट्यूडचा विचार करतो, तर यामध्ये अंतर काय झालं, तर आपल्याला जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपण ए प्लस बी, ए बी प्लस बी सी इज इक्वल टू 4 + 3 इज इक्वल टू किती आलं 7, म्हणजे त्यामध्ये काय झालं, तर आपण जर अंतर काढलं तर अंतर मध्ये, अंतर म्हणजे काय, तर असं डिस्टन्स, टोटल डिस्टन्स कवर्ड बाय एनी बॉडी, टोटल डिस्टन्स कवर्ड बाय एनी बॉडी मीन्स स्टार्टिंग पॉइंट पासून एंडिंग पॉइंट पर्यंत असं टोटल डिस्टन्स की ज्याने टोटल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे। आणि विस्थापन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर असं कव्हर्ड केलेलं अंतर की जे कमीत कमी असेल, म्हणजे आपण जर इथं कन्सिडर केलं एक्झाम्पल मध्ये तर एका त्या व्यक्तीने काय केलं की ए पासून बी पर्यंत आलं बरोबर आणि बी नंतर सी कडे गेलं, तर यामध्ये टोटल जर
अंतर कन्सिडर केलं तर 4 + 3 = 7 आलं, 7 किलोमीटर. पण विस्थापन म्हणजे काय म्हटलं की विस्थापन म्हणजे त्याची डेफिनेशनच अशी आहे की असं कमीत कमी अंतर. कमीत कमी अंतर जर कन्सिडर केलं तर आपण ए पासून सी पर्यंत डायरेक्टली येऊ शकतो. मग याच्यात कमीत कमी अंतर काय झालं? ए सी. मग आपल्याला जर ए सी कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करू? बाय पायथागोरस थेरम ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. तर या प्रकारे जे आपण सॉल्व करूया, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, बरोबर. म्हणजे किती? 4² + 3² = किती आलं? 25. मग रूट ए सी इज इक्वल